घरात अखंड सुख प्राप्तीसाठी काही महत्वाचे नियम. एक, ज्या घरातील स्त्री नेहमी रागात असते, कधी आनंदी नसते, त्या घरात गरिबी येते आणि लक्ष्मीची कृपा कधीच होत नसते. दोन, महिलांनी सूर्यास्तानंतर केस धुणे टाळावे, असे केल्याने जीवनात आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तीन, घराची साफसफाई केल्यानंतर मध्येच अंघोळ करावी, उशिरा अंघोळ केल्याने घरात दारिद्र्य येते. चार, महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. पाच, घरातील महिलांनी अंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी घालू नये. सहा, संध्याकाळी कधीही बोटे मोडू नये. सात, संध्याकाळी लक्ष्मी येते, दारात बसू नये. आठ, संध्याकाळच्या वेळेस दरवाजा बंद करून दारात बसू नये. नऊ, संध्याकाळी कधीही जेवण करू नये. दहा, लक्ष्मीला संध्याकाळी दिवा नक्की लावा. अकरा, मुख्य दरवाजेच्या पाठीमागे कपड्यांचे रॅक किंवा किल्ल्यांचे रॅक लावू नये. बारा, घराच्या मुख्य दरवाजासमोर घरातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा फॅमिलीचा ग्रुप फोटो लावू नये. तेरा, घरामध्ये सुख समृद्धीसाठी घरातील खोलीला वेगवेगळे रंग देऊ नये. चौदा, घरातील फॅमिली फोटो हा दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला लावावा, म्हणजेच दक्षिण भिंतीवर उत्तरेला तोंड करून आणि पश्चिम भिंतीवर पूर्वेला तोंड करून लावावा. पंधरा, घरातील कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी फॅमिलीचा एकत्र फोटो दक्षिण पश्चिम भिंतीला लावावा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.